ताजा बातम्यांसाठी महान करियरला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। एडक्याळ मतदान केंद्रावर 79% मतदान, संवेदनशील मतदान केंद्रावर कडक पोलीस बंदोबस्त। बेडक्याळ ग्रामपंचायत निवडणुकीसाठी 79% मतदान झालं। 9 वॉर्डासाठी 4203 पुरुष तर 4075 महिला मतदार असून एकूण मतदान 8278 इतका आहे। यापैकी पुरुष 3372, महिला 3144 असे एकूण 6516 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला। एकूण 79% इतकं मतदान झालं। रविवारी 27 रोजी राज्यात दुसऱ्या टप्प्यातील ग्रामपंचायत निवडणुकीचं मतदान कडेकोट पोलीस बंदोबस्तात चुरशीनं पार पडलं। बेडकेळ ग्रामपंचायतीच्या 29 जागेसाठी 64 उमेदवार रिंगणात उतरले असून काँग्रेस भाजप प्रणित गटात थेट निवडणूक लागली होती। 8278 मतदारांसाठी 1 ते 7 वॉर्डासाठी मतदान केंद्र बेडकेळ सर्कल येथील सरकारी शाळेत 8 व 9 वॉर्डासाठी मरुगबाई मंदिर येथील सरकारी शाळेत असे एकूण 9 मतदान केंद्राची व्यवस्था करण्यात आली होती। सकाळी 7 पासून मतदानाला सुरुवात झाली होती। दुपारी 3 पर्यंत चुरशीने मतदान झाल्याने 67% इतकं मतदान झालं होतं। निवडणूक यशस्वीपणे पार पाडण्यासाठी केंद्राचे मुख्य निवडणूक अधिकारी चंद्रकांत पाटील, निवडणूक सहाय्यक अधिकारी अशोक झेंडे, संजय निकम, महसूल खात्याचे उपमहसूल अधिकारी संजय नेमण्णावर यांच्यासह ग्रामपंचायत कर्मचारी, आशा कार्यकर्त्या, आरोग्य केंद्राच्या सहाय्यक कर्मचारी आदींनी मोलाचं योगदान दिलं। तर सदलगा पोलीस स्टेशनचे उपनिरीक्षक RY बिळगे यांच्या नेतृत्वाखाली मतदान केंद्रावर कडक पोलीस बंदोबस्त ठेवला होता। महानगर न्यूजसाठी बेडक्याळहून कृष्णा आर्गे।